आमच्या या प्रेस कॉन्फरन्सला गोवा कृषी बाजार कॉपरेटिव्ह सोसायटीमार्फत स्वागत करता. हांव दत्तप्रसाद कोणकर या संस्थेचो अध्यक्ष तुमचे समोर बसला. तुझे बरोबर आमचे व्हाईस चेअरमॅन बाब राजेश मांडगावकर, आमचे डायरेक्टर एक्स एम एल ए बाब दयानंद सोपटे, तसेच दुसरे डायरेक्टर आणि म्हापशेचे उपनगराध्यक्ष आसा सुशांत धर्मोळकर, आणि एक डायरेक्टर आमचे सगुण बाणावली, आमचे एक्स मिनिस्टर बाब दिलीप परवेकर जे आमचे डायरेक्टर आसा, आमचे दुसरे डायरेक्टर बाबूसाहेब वायंगणकर, एक्स डेप्युटी स्पीकर आमचे उल्हासबाब रसनोळकर, आणि आमचे महिला प्रतिनिधी डायरेक्टर कुसुम वळवयकर, हे सगळे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स म्हणजे बरोबर बसलेले आसा. आमच्या संस्थेच्या वतीन ही आयज प्रेस कॉन्फरन्स आम्ही घेता. गेली काही वर्सां ह्या बार्देश तालुक्यान आसत किंवा एकंदर नॉर्थ गोवा उत्तर गोंयांत शेती वेवसाय करणारे जे सगळे वेवसायीक आसा, शेतकरी आणि कृषी क्षेत्रात काम करणारे सगळे गोयचे लोक जे आसात हाजे खातीर ही सोसायटी वावुरता. ह्या वाठारांत जे कोण शेती करतात असे साधारण 4,000 मेंबर हे ह्या सोसायटीचे सदस्य म्हणून रुजू जाल्ले आसा. आणि दर वर्सा भाताचो सिजन आसत किंवा जेव्हा पावसान खरीप सिजन सुरू जाता त्यांना शेतकऱ्यांक लागणारे जे सामान असा, बियाणं असत, दर्जेदार बियाणं, ज्वारीचे खत किंवा ज्याला आम्ही इंग्लिशात फर्टिलायझर म्हणतात, अशा पद्धतीची सेवा जी असा ती शेतकऱ्यांक ह्या सोसायटीकडसून मेळटा. योग्य पुरवठो किंवा सप्लाय जो असा हो सोसायटीकडसून शेतकऱ्यांक मेळटा, मेंबरांक मेळटा. आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांनी तयार केलेले जे उत्पादन असा, विशेषतः पेढी, ही पेढी किंवा ज्याला आम्ही भात म्हणतात, हे भात पहिली बाजारपेठ नाशिल्ली, आमच्या सोसायटीत पहिली भाता खातीर बाजारपेठ तयार करून दिली आणि त्यामुळे शेतकऱ्यांक एक मोठा फायदो ह्या सोसायटी पासून झाला. 2002 सालात ही सोसायटी सुरू झाली. ह्या सोसायटीक 22वे वर्ष कार्यरत असा आणि उत्तर गोयातली एक बऱ्या क्वालिटीची सोसायटी, बऱ्या दर्जाची एक क्लास ऑडिट क्लासिफिकेशन हे गेल्या 10 वर्सां सोसायटीक प्राप्त झाली. आणि म्हणून सरकारान सुद्धा, गोवा सरकारान सुद्धा ज्यो कृषी योजना आसात ज्यातून सबसिडी दितात शेतकऱ्यांक, अशा पद्धतीचे कार्यक्रम सुद्धा आमच्या सोसायटी मार्फत राबवले होते. आम्ही ह्यो सगळ्यो ॲक्टिव्हिटी करता असताना सोसायटी प्रॉफिटान चलता आणि दर वर्सा साधारण 10 ते 12% 16% पर्यंत डिविडंड हो सोसायटीन आमचे सगळे शेतकरी भाव किंवा मेंबर्स हांकां दिल्लो आसा. आणि म्हणून गोयांतली एक नामांकित ॲग्रिकल्चर सोसायटी अशी आमच्या सोसायटीचे नाव जे आसा हे ह्या उत्तर गोयात झाले आसा. आम्ही कोविडच्या पहिली ज्या पद्धतीन शेतीक मदत करताले, कोविडान जो अनुभव आयलो तातूंत एक लक्षात आयले की जेन्ना स्टेटी भायलो म्हाल येवपाचो बंद जालो त्या टायमार गोंयकारांक सगळ्यांक लक्षात आयले की गोंयांत फळां आसत, भाजी आसत, हाचें उत्पादन करणे आवश्यक आसा. आणि म्हणून ऍग्रीकल्चर एज ए सायड बिजनस, एखाद्याची समज ल्हान जागा आसा जाल्यार थंय कावाचे लावप, आंब्याची कलमां लावप, सुपारी लावप, अशा पद्दतीची एक नवीन सिस्टम ही गोंयांत सुरू जाल्ली आमी पळयली. आणि म्हणून अंदू 4 वर्स 3 वर्सां पयलीं आमी काही मेंबर्सांचो रिक्वेस्ट आशिल्लो की आमकां क्वॉलिटी कलमां किंवा सॅपलिंग्स जी आसा ही प्राप्त करून तुमी दिया. आणि म्हणून सोसायटीन प्रयत्न करू आमच्या भायरसून बऱ्या क्वॉलिटीची सॅपलिंग्स, ग्राफ्ट्स ज्याका मराठीन आमी कलमां म्हणटात, दर्जेदार कलमां, उत्कृश्ट दर्ज्याची कलमां, काजू आसत, आंबे, फणस अशे विविध फ्रुट्स, निरफणसा सारखे एखादो जो आयटम आसा त्याका मार्केटान आज व्हॅल्यू आसा,
अशा पद्धतीच्यो काही आयटम्स ज्याची सॅपलिंग्स आणि ग्राफ्स ही आम्ही हाडपाक सुरुवात केली आणि आमकां लक्षात आयलें की आता बऱ्या पद्धतीचो रिस्पॉन्स हांगाच्या आमच्या मेंबर्सांनी वेवसायिकांनी दिलो आणि गेल्या वर्सा सादारण आम्ही काय ना म्हणल्यार 20,000 कलमां जी आसा ही आमच्या सोसायटीच्या ह्या सिस्टमीनसून आमच्या मेंबरांक सप्लाय केली. पुनू आम्ही ताका एक जोड दिल्ली आसा. पुनू पहिलेच खेपो सोसायटीन गोंयांत मोठ्या प्रमाणांत केळ्यांची इशू प्लांट्स म्हणतात, केळी जी लागता आमकां बनानास ही गोंयांत तयार खूब कमी प्रमाणान जाता आणि तुम्ही पळयता सगळे की राज्या भायरसून सगळी केळी गोंयांत येतात. गोंयांत केळी उत्पादन जायना, कमी जाता कमी प्रमाणांत. आणि आज गोंयांत वेलची केळे जे आसा हे वेलची केळ्यात मॅक्सिमम डिमांड तयार झालो आसा. बाजारपेठेन तुम्ही गेले आणि वेलची केळी जर घेतली 100 रुपया किलो वतान दर आसा आणि हे सगळी केळी गोंया भायली येतात, क्वॉलिटी ना. आणि म्हणून आम्ही अभ्यास करून पहिलेच खेपो गोंयांत मोठ्या प्रमाणाचे वेलची केळ्याचे टिश्यू शेतकऱ्यांक उपलब्ध करून दिवपाचे थारायले. आणि म्हणून ट्रायल बेजीचेर 3 महिन्या पयली आम्ही बार्देस तालुक्यातले 40 शेतकऱ्यांक हांगा घेऊन एक वर्कशॉप केलो आणि तांचो रिस्पॉन्स पळयलो. बऱ्याच शेतकरी उत्सुक आशिल्ले की केळ्यांचे प्रोडक्शन गोंयांत वेलची केळ्यांचे करपाक. आम्ही एक 2-3 बऱ्यो बागायती सुद्धा ह्या बाबतीत गोंयांत व्हिजीट केल्यो ज्यांनी सक्सेसफुली वेलची केळ्यांचे गोंयांत प्लांटेशन केल्ले आसा. आणि म्हणून सोसायटीन निर्णय घेतलो की टिश्यू जी प्लांट्स आसा ही गोंयांत मोठ्या प्रमाणाचे वेलची केळ्याचे टिश्यू शेतकऱ्यांक उपलब्ध करून दिवपाचे थारायले. आणि म्हणून ट्रायल बेजीचेर 3 महिन्या पयली आम्ही बार्देस तालुक्यातल्या 40 शेतकऱ्यांक हांगा घेऊन एक वर्कशॉप केलो आणि तांचो रिस्पॉन्स पळयलो. बऱ्याच शेतकरी उत्सुक आशिल्ले की केळ्यांचे प्रोडक्शन गोंयांत वेलची केळ्यांचे करपाक. आम्ही एक 2-3 बऱ्यो बागायती सुद्धा ह्या बाबतीत गोंयांत व्हिजीट केल्यो ज्यांनी सक्सेसफुली वेलची केळ्यांचे गोंयांत प्लांटेशन केल्ले आसा. आणि म्हणून सोसायटीन निर्णय घेतलो की टिश्यू जी प्लांट्स आसा ही टिश्यू प्लांट्स वेलचीचे गोंयांत हाडून शेतकऱ्यांक किंवा जे उत्सूक आसा केळ्याचे उत्पादन करपाक तांकां सप्लाय करपाक. आणि म्हणून आज तुमच्या माध्यमांसून आम्ही सगळ्या पर्यंत हो विषय पावोवंक सोदता की गोंयचे जे शेतकरी आसा, गोंयचे जे बागायतदार आसा आणि वेलची केळ्यांचे प्रोडक्शनान हात घालचो, केळ्यान गोंय स्वयंपूर्ण जावचे, सेल्फ सफिशियंट जावचे, लॉंग टर्म एक प्लॅन धरून हळूहळू ज्याका कॅश क्रॉप उत्पन्न बरे मेळटा, रिटर्न्स बरे मेळटा. कारण हो टिश्यू 10 महिन्या भितर केळ्याचो घड तयार जाता, मॅक्सिमम 10 ते 12 महिने. आणि मोठ्या पद्धतीन जर लायले जाल्यार हो कॅश क्रॉप गोंयच्या शेतकऱ्यांक बऱ्या पद्धतीचे उत्पन्न दिवंक शकता. आणि गोवा सरकाराचो जो स्वयंपूर्ण गोवा उपक्रम आसा ताका हो कार्यक्रम पूरक आसा असो आमकां दिसता. आणि म्हणून काजू आसत, आंबा आसत, फणस वाडी अशी एक 37 वेगळ्या वेगळ्या पद्दतीची कलमां ही सध्या सोसायटीन उपलब्ध आसा आणि ताकाच जोडून आम्ही वेलची केळ्याची कलमां फुडल्या 2-3 दिसां भितर आम्ही येतली. ऑलरेडी आम्ही ताजें बुकींग सुरू केल्लें आसा. ज्या शेतकऱ्यांक ती उपलब्ध जावची कशी दिसता आणि सोसायटी कडेन संपर्क सादचो, पयलीं जे कोण येतले तांकां उंचे लॉट जे आहा ते वेलची केळ्यांचे मेळूंक शकता आणि शेतकऱ्यांनी हाचो लाभ घेवचो अशा पद्दतीचे आव्हान जे आहा ते सोसायटी मार्फत आम्ही करूंक शकता. गोवा सरकारचो स्वयंपूर्ण गोवा हो जो उपक्रम आसा तो गोंयांत पुरक आसा आणि विशेषतः शेती वेवसाय जो आसा त्या शेती वेवसायांत सगळे जी फळां भाज्यो हातून समज जर गोवा स्वयंपूर्ण जाले जाल्यार गोंयकारांकूय पयसो मेळटलो, उत्पन्न मेळटलें, बऱ्याच जाणांक ह्या हातून वेवसायांत काम मेळटलें. आणि सरकाराचो किंवा मुख्यमंत्र्याचें जें ध्येय आसा ताका आमी थोडो हातभार सोसायटी मार्फत लावंक शकतले ह्या उद्देशान आमी हो कार्यक्रम राबोवपाचो. तुमकां सगळ्यांक विनंती आसा की तुमी सुद्दां जागो जर आसा, घरा भोंवती जागो आसलो किंवा ल्हानशें गार्डन जर आसलें
जाल्यार ही कलमां जी आसा ही कलमां निश्चितपणे लावची. पपाय आसत, केळी आसत किंवा निरफणस आसत, हातूनसून उत्पन्न जे येता हाकाच वेल्यू आसा. आनी एक सायड इनकम बरें दिसता पळोवपाक की सायड इनकम तयार करपा खातीर गोंयचे बरेच तरणाटे टॅक्सी ड्रायव्हर सुद्दां सारके अशे वेवसायीक म्हणजे आमचे कडेन खूब गिरायक आसा टॅक्सी ड्रायव्हरची जे पळोवंक पहिल्या वर्सांनी म्हणून सुद्दां कलमां घेवन गेल्ले आसा. आनी कॉमर्शियली म्हणजे तातूंतसून बरें उत्पन्न मेळोवपा खातीर लोकांनी हळूहळू मनाची तयारी केल्ली आसा हें पळोवन आमकां बरें दिसता. आनी हाजे खातीर सोसायटी पूर्ण सहकार्य करपाक तांकां कोणाक इच्छा आसा तांकां गायडन्स दिवप, तांचे खातीर ट्रेनींग घेवप, हें करपा खातीर गोवा कृशी बाजारातर्फे आमी वेवस्था केल्ली आसा हें आमी सांगूंक सोदता.